दरम्यान पंतप्रधान मोदींच्या स्वागतासाठी पुण्यामध्ये चक्क शिवसेनेनंच होर्डिंग लावले होते. दुसरीकडे काँग्रेस आणि राष्ट्रवादीनं दौऱ्याविरोधात आंदोलन केलं, त्यामुळे शिवसेनेची बॅनरबाजी चर्चेचा विषय ठरली. मोदींच्या स्वागतासाठी शिवसेनेची बॅनरबाजी. मोदींचा नवभारताचे विकास पुरुष असा उल्लेख. काँग्रेस राष्ट्रवादीची मात्र मोदीं विरोधात आंदोलन. पुण्यातल्या गरवारे ते वनाज मेट्रो मार्गावरील फ्लायओव्हर शेजारी झळकणारे हे बॅनर्स पहा. या भगव्या बॅनर्सवर पंतप्रधान मोदींचा नवभारताचे विकास पुरुष असा उल्लेख आहे. भाजपच्या बरोबरीनं झळकणारे हे बॅनर्स चर्चेचा विषय ठरले, कारण हे बॅनर शिवसेनेच्या एका नेत्यानं लावले. पुणे शहरात मोदींचं स्वागत करण्यासाठी हे बॅनर्स लावल्याचं बॅनर्स लावणारे नेते श्याम देशपांडे यांचं म्हणणं आहे. नाही, ह्याच्यामध्ये राजकारणाचा विषय कुठचाच असता कामा नये. साधारणतः 50-60 वर्षापूर्वी भारताचे तत्कालीन पंतप्रधान स्वर्गीय पंडित जवाहरलाल नेहरू गांधी भवनमध्ये आले होते. त्यावेळेला आपल्यापैकी कुणीच आपण इथे कोथरूडमध्ये नव्हतो, आणि आज एका चांगल्या कामासाठी पंतप्रधान कोथरूडमध्ये येत आहेत. आणि मेट्रोची आवश्यकता पुणेकरांना निश्चितच होती, आणि कोथरूडमधल्या नागरिकांमध्ये उत्साह आहे, आणि त्यामुळे मी भारताचे पंतप्रधान माननीय नरेंद्रभाई मोदी यांचं कोथरूडकरांच्या वतीने स्वागत केलेलं. देशपांडे सेनेचे माजी शहर प्रमुख आहेत. सेनेकडून देशपांडेंच्या या भूमिकेवर काहीही प्रतिक्रिया देण्यात आली नाहीये. महत्वाचं म्हणजे मोदींविरोधात राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी थेट भूमिका घेतली होती. काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांनी रस्त्यावर उतरत आंदोलनही केलं. राष्ट्रवादीनं खास पुणेरी स्टाईल टोमणे मारणारे पोस्टर्स ठिकठिकाणी लावले, पण यात सेना मात्र कुठेही नव्हती. त्यामुळे शिवसेनेचं नक्की चाललंय तरी काय, असाच प्रश्न उपस्थित होतो. प्राची कुलकर्णी, साम टीव्ही न्यूज, पुणे.